महाविकास आघाड़ी मध्ये पूर्णतः महाविनाश झालेला आहे। प्रत्येकाला मुख्यमंत्री पद पाहिजे। शिवसेनेचे सर्वोच्च नेते उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, ते स्वतःच पोस्टर लावतायत। काँग्रेसनी नानाभाऊ पटोलेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करायचं ठरवलेलं आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आतापासून अशा प्रकारची भांडणं सुरू आहेत आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आता तुम्हाला बघायला मिळत आहेत की मुख्यमंत्री आम्हालाच करा असं म्हणून सगळे जण बोंबाबोंब करतात। दुसरा प्रश्न असा आहे की हरियाणामध्ये आता भाजपला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स होता की काय होतं तिथे? एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसचा ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे काही नाही आहे। हरियाणामध्ये डबल इंजिनचं सरकार होतं। मोदी साहेबांनी गेल्या 15 वर्षामध्ये केलेलं काम, हरियाणामध्ये केलेला विकास हरियाणाच्या सरकारने आणि विकासाच्या धर्तीवर हरियाणामध्ये यश मिळालेलं आहे भाजपला आणि तसंच यश महाराष्ट्रात महायुतीला मिळणार आहे। कारण जो विकास आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केला आहे त्या विकासाला अख्ख्या देशामध्ये तोड नाही आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच विजय होणार। शेवटचा प्रश्न, खासदार सुप्रिया सुळे यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आता महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची जे परिस्थिती आहे ते बिघडलेली आहे आणि महाराष्ट्राला क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया असं त्यांनी म्हणाले, तर तुम्ही काय सांगा? मला वाटतं सुप्रिया सुळेताईंचं वाचन कमी झालं असावं कदाचित, त्यांना राजकीय आता या धावपळीत वाचायला मिळत नसेल। कारण सुप्रियाताईंनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्र जो आहे हा क्राईममध्ये पहिला नाही आहे, हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिला आहे, हा सामाजिक कल्याणकारी योजनांमध्ये पहिला आहे, हा FDI जो फॉरेन इन्व्हेस्टमेंट फंड आहे त्याच्यामध्ये पहिला आहे, हा जास्तीत जास्त रोजगार देणाऱ्यांमध्ये पहिला आहे, हा शेतीच्या उत्पादनात पहिला आहे। त्याच्यामुळे क्राईम कॅपिटलमध्ये महाराष्ट्राचा संबंधच येत नाही। तर ताईंनी जरा माहिती घेऊन बोलल्या तर बरं वाटेल।